पण प्रकरण नंबर 9 सामाजिक आरोग्य या पाठाचा आपण आज विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी असं पाहिलं होतं मागच्या पाठामध्ये की सामाजिक आरोग्य म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य होय असं आपण पाहिलं होतं. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कोणत्या प्रकारे संबंध प्रस्थापित करू शकते, तिची जी क्षमता असते या क्षमतेला आपण सामाजिक आरोग्य असं म्हटलं होतं. आता ह्या सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये आपण बघितलं होतं मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता आणि दुर्धर आजार. हे जे घटक आहेत ह्या घटकांचं आपल्याला आज व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे मानसिक आरोग्यावरती हे जे घटक परिणाम करतात त्याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यामधला पहिला जो घटक होता ताणतणावाचं व्यवस्थापन. आता ताणतणावाचं व्यवस्थापन करताना आपल्याला काय करायचं आहे तर पहा मुलांनो, तुम्ही सार्वजनिक भागा किंवा सार्वजनिक ठिकाणं, या ठिकाणी काही मंडळी सकाळी किंवा संध्याकाळी एकत्र येतात आणि मोठ्या मोठ्याने हसत असतात. कशासाठी असतात हे, तर यांचे हास्य मंडळं यांनी स्थापन केलेले असतात आणि ते सदस्य एकत्र येतात आणि मोठ्यामोठ्याने मनसोक्तपणे हसतात. कशासाठी, तर आपलं ताणतणाव कमी करण्यासाठी ही मंडळी हसत असतात. आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये जसा प्रसंग असेल तसा रिस्पॉन्स दिला पाहिजे, हसलं पाहिजे जीवनामध्ये, नक्कीच तुमचा ताणतणाव कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपल्याला अजून काय करता येईल, तर अजून संवाद साधता येईल आपल्याला. आता संवाद कुठं साधायचा, मोबाईलद्वारे साधायचा का, फक्त एकमेकाला मोबाईल करायचा का संवाद, तसं नाही. प्रत्यक्ष भेट घ्यायची आपण एकमेकाची. मग काय करायचं, आपल्या मित्रमैत्रिणी असतील, मित्रमैत्रिणी नसतील तर घरातले आपले भाऊ बहीण आपण असू, नाही का. नंतर शिक्षक असतील, नाही का, आपले पालक असतील किंवा जवळच्या व्यक्ती असतील, ह्या सगळ्या व्यक्तींशी आपण संवाद साधायला शिकलं पाहिजे. संवाद साधल्यामुळं आपलं काय होतं, मन मोकळं होणार आहे आणि मग आपलं दुःख बाहेर पडलं की पर्यायाने आपल्या ताणतणावाचं व्यवस्थापन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपल्याला अजून काय करता येतील, वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासता येतील. मग आता आपल्याला काय छंद पाहिजे, छंद असा असला पाहिजे की तो आपल्या उपयोगी असला पाहिजे. उपयोगी म्हणण्यापेक्षा आपल्या सामाजिक आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम नको व्हायला. काहींना अनावश्यक असे छंद असतात, त्याचा दुष्परिणाम आपल्या सामाजिक आरोग्यावर होऊ शकतो. आपण नेहमी चांगले छंद जोपासले पाहिजे. मग काय करता येईल, आपल्याला वस्तूंचा संग्रह करता येईल. अजून काय करता येईल, छायाचित्रण, वाचन, चित्रकला, रांगोळी, भरपूर असे प्रकार आपल्याला सांगता येईल. प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतील. मला काय छंद आहे, तर मला विद्यार्थी मित्रांनो झाडांमध्ये रमण्याचा छंद आहे. झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं, ह्या गोष्टी मला आवडतात. माझा तो आवडता छंद आहे. तुमचा वेगळा छंद असेल. तुम्ही प्रत्येकाने एक चांगला छंद जोपासला पाहिजे. त्यानंतर आपल्याला मैदानी खेळ हा पुढचा घटक ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी येणार आहे. आता मैदानी खेळामध्ये अजून काय करता येईल आपल्याला, खेळाशिवाय संगीत आपल्याला शिकायचं आणि ऐकायचं दोन्ही पण. त्यानंतर गाणी म्हणता येतील, योगा, आसने व प्राणायाम ह्या सगळ्या घटकांचा आपल्या ताणतणाव व्यवस्थापनामध्ये उपयोग होणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढील घटक पाहायचा आहे. आता ताणतणावाचं व्यवस्थापन झाल्यानंतर आपल्याला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे व्यसनाधीनता. ह्या व्यसनाधीनतेचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे, व्यसनाधीनतेचं व्यवस्थापन करण्यासाठी 5 ज्या काही आरोग्य संघटना आहे त्या याच्यासाठी काम करतायत. मग विशेषतः तंबाखू विरुद्ध चळवळ, आपल्याला हा मुद्दा आपण समजून घेऊया. तंबाखू विरुद्ध चळवळ हा मुद्दा आपण इथं पाहणार आहोत. मग तंबाखू विरुद्ध चळवळ याच्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि टाटा ट्रस्ट अशा संस्थांनी, 45 संस्थांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केलेली आहे किंवा ही चळवळ सुरू केलेली आहे. आणि मग या संघटनेचं उद्दिष्ट काय आहे, तर तंबाखू विरुद्ध कार्य करणाऱ्या ना मार्गदर्शन करणं,
तंबाखू विरुद्ध ज्या संस्था कार्यरत आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचं किंवा त्यांना मदत करण्याचं काम ही जागतिक चळवळ किंवा तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ यासाठी कार्य करत असते. त्यानंतर आपल्याला पाया चित्रामध्ये आपल्याला दिसतंय, इथं चित्र दिसतंय, शरीरावर लक्ष ठेवा, धूम्रपान बंद करा. म्हणजे तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत, बिडी, सिगारेट, तंबाखू, हे सगळे या हे जे पदार्थ आहेत यांच्या विरुद्ध कार्य करण्याचं काम ही संस्था करत असते. त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढील मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. पुढची जी संस्था आहे ती म्हणजे सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई. आता पहा, ही जी संस्था आहे ही संस्था विशेषतः मुंबईमध्ये कार्य करते आणि अनेक खेडेपाड्यांमध्ये सुद्धा ही संस्था कार्य करते. मग ही संस्था काय करते, तर मुलांना शिक्षण आणि आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत करते. आता ही जी संस्था आहे, या संस्थेने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तंबाखूमुक्त केलेले आहेत आणि संस्था 2002 पासून शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांबरोबर कार्य करते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं जे सामाजिक आरोग्य आहे हे कमी करण्यासाठी आपल्याला ह्या संस्था सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी ह्या ज्या संस्था आहेत हे आपल्याला मदत करत असतात. याच्याशिवाय अजून शासन स्तरावरती काय मदत केली जाते, तर शासन स्तरावरती आपल्याला शासनाचे जे योजना आहेत त्याच्यामध्ये अशा मुलांना जर त्रास होत असेल, कुठं काही अडचणी होत असेल, तर शासन काय करतं, तर याच्यासाठी पोलीस आणि समुपदेशक यांचे फोन नंबर वृत्तपत्रातून जाहीर केले प्रसिद्ध केले जातात. मुलं तो नंबर घेऊन त्या व्यक्तींना किंवा ह्या संस्थांना, पोलिसांना, समुपदेशकांना फोन करू शकतात आणि आपला अन्याय दूर करू शकतात. नमस्कार, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.